कोपा मोनरी. ओके, फार्मेकनोसी एंड फायटोकेमिस्ट्री या चॅप्टरमध्ये आपल्याला एक मोनोग्राफ आपल्याला बोकोपा मोनेरी या प्लांटवरती डिस्कस करायचं आहे. ओके, वी विल सी फर्स्ट मॉर्फॉलॉजी, ओके डिस्ट्रीब्युशन, देन देअर मेडिसिनल प्रॉपर्टीज, ओके युजेस. ओके, तर आपण हे सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कवर करूया. तर बोकोपा मोनेरी ह्याला मोस्टली हिंदी आणि मराठीमध्ये याला ब्राह्मी असं म्हटलं जातं. हा खूप इम्पॉर्टंट मेडिसिनल प्लांट आहे. तर फर्स्ट यू कॅन सी हियर दी फोटोग्राफ ऑफ द प्लांट्स. ओके, ह्याचे फोटोग्राफ तुम्ही बघू शकता, ह्याचे फ्लावर्स. ओके, त्यानंतर हे जे हे पानं, हे मोस्टली हे तुम्हाला जिथं पाणथळ पाणी वगैरे जास्त आहे अशा ठिकाणी हे तुम्हाला सापडतो प्लांट. ओके, तर हे त्याची हॅबिटॅट आहे. ओके, हॅबिटॅट म्हणजे ज्या ठिकाणी प्लांट सापडतो त्याला म्हणायचं हॅबिटॅट. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल दी वी विल सी दी नेटिव्ह प्लांट्स. ओके, म्हणजे हा कुठं नेटिव्ह आहे, कुठल्या रिजनमध्ये हा सापडतो. ओके, म्हणजे वर्ल्डमध्ये, जगामध्ये कुठल्या कुठल्या रिजनमध्ये, कॉन्टिनेंट्समध्ये हा प्लांट्स सापडतो. ओके, तर बोकोपा मोनेरी इज नेटिव्ह टू वेटलँड्स ऑफ सदर्न अँड ईस्टर्न इंडिया. ओके, सदर्न आणि ईस्टर्न इंडियामध्ये, आपल्या इंडियामध्ये तो सापडतो मोस्टली. ओके, तर ह्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा सापडतो. युरोपमध्ये तुम्हाला हा प्लांट मिळतो. आफ्रिका, आशिया, नॉर्थ अँड साऊथ एशिया, म्हणजे जवळपास सगळ्या कॉन्टिनेंट्समध्ये हा मोस्टली हा आढळतो. ओके, तर इंडियामध्ये हा कॉमन प्लांट्स आहे. इट बिलॉंग्स टू फॅमिली स्क्रॉफिलारियसी. ओके, स्क्रॉफिलारियसी फॅमिलीमधले भरपूर प्लांट्स आपल्या कोकणामध्ये आढळतात स्क्रॉफिलारियसीच्या. तर हा स्क्रॉफिलारियसी फॅमिलीमधले आहे. ओके, त्यानंतर ना इनिशियली, हा सगळ्यात महत्त्वाचं बघा, इनिशियली डिस्क्राईब्ड अराउंड 6th century, म्हणजे 6व्या शतकामध्ये इन द टेक्स्ट चरक संहिता नावाचं आपलं जे ऋषी मुनींनी लिहिलेलं जे काही ग्रंथ आहे, त्या ग्रंथमध्ये चरक संहितामध्ये ह्याचा उल्लेख आहे ब्राह्मीचा. त्यानंतर ना अथर्ववेद, ओके अथर्ववेदामध्ये आहे, सुश्रुत संहिता, ओके ॲज अ मैध्य रसायना. ओके, दॅट इज क्लासिक हर्ब्स. हा खूप महत्त्वाचा हर्ब आहे, सगळ्या ग्रंथामध्ये तुम्हाला ह्याचा उल्लेख ह्या प्लांटचा मिळतो, ह्याचं मेडिसिनल प्रॉपर्टीज, ह्याचं युजेस वगैरे. ओके, यूज फॉर इंटेलेक्ट अँड अटेन्युएट मेंटल डिफिसिट, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ह्या पूर्वीचे लोक ऋषीमुनींनी ह्याचं जे उल्लेख करून ठेवलेला आहे. ओके, तर ते प्लांट कशासाठी यूज करायचे त्यावेळेला, तर इंटेलेक्ट म्हणजे मेमरी इन्क्रीज करण्यासाठी. ओके, इंटेलेक्चुअल. ओके, त्यानंतर ना अटेन्युएट मेंटल डिफिसिट, म्हणजे डोकंचं, म्हणजे तुमचं ब्रेन चांगलं ॲक्टिवेट करण्यासाठी, ब्रेन चांगलं फंक्शन करण्यासाठी, शार्पनेस येण्यासाठी. ओके, मोस्टली आता जाहिरात करते बघा, चवनप्राश, चवनप्राश खाल्ल्यानंतर ना बुद्धी शार्प होती अशी. ओके, तर त्यामध्ये चवनप्राशमध्ये सुद्धा ब्राह्मी असतो. ओके, ब्राह्मीचं जे चूर्ण आहे, ब्राह्मी प्लांटचं ड्राय करून त्याचं चूर्ण बनवलं जातं आणि ते. ओके, तर चवनप्राश हे काय आहे, वेगळ्या हर्बल मेडिसिनल प्लांटचं काय आहे, चूर्ण आहे मोस्ट, आणि त्याच्यामध्ये ब्राह्मी जास्त असतो. ओके, तर हे काय करतो, ब्रेनमधले जे काही वेगळ्या सेल्स आहेत, त्या सेल्सचं फंक्शन आहे जे चांगलं करतो. त्यामुळं ब्रेनचं फंक्शन जर चांगल्या पद्धतीनं झालं तर त्याचं काय होतो, मेंटल डिफिसिट कमी होतो. ओके, बुद्धिमत्ता वाढते. तर हे पूर्वीचे लोक त्यासाठी हे ब्राह्मी प्लांट यूज करायचे. ओके, द हर्ब वॉज एलिगेडली यूज बाय एन्सेंट वेदिक, म्हणजे हे खूप म्हणजे जबरदस्तीने ते यूज करायचे वेदिक स्कॉलर्स. ओके, पूर्वीचे जे वेदिक स्कॉलर्स होते. ओके, म्हणजे वेदिक स्कॉलर्स म्हणजे आताचे आपण जसं की म्हणतो की आपण एक हा स्कॉलर आहे, PhD स्कॉलर आहे, किंवा हा MPhil स्कॉलर आहे. ओके, हा इंजिनियर मला चांगला स्कॉलर विद्यार्थी आहे, म्हणजे जे टॅलेंट विद्यार्थी असतात, म्हणजे रँकवाले विद्यार्थी. ओके, तर पूर्वीच्या वेळेला ते वेदिक स्कॉलर असायचे, म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर त्या फील्डमध्ये, मेडिसिनल फील्डमध्ये तो एक एक्सपर्ट असायचा, किंवा एखाद्या अनाटॉमीमध्ये तो एक्सपर्ट असायचा तो. ओके, तर त्याला एक स्कॉलर म्हणते. तर तसं वेदिक स्कॉलर होता तो. ओके, काही होम हवन करण्यामध्ये तो एक्सपर्ट. ओके, तर त्यामध्ये सगळे सायंटिफिक रिझन्स, होम हवन कशासाठी करायचं, त्याचं सायंटिफिक रिझन काय, त्यामध्ये होम हवन करताना त्यामध्ये कुठले प्लांट्स आपण यूज केलं पाहिजे, जेणेकरून ते अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, त्यानंतर होम हवन केल्यानंतर ते आजूबाजूचं जे वातावरण आहे ते एकदम क्लीन झालं पाहिजे, जास्त ऑक्सिजन त्याच्यामध्ये रिलीज झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये सगळं सायंटिफिक रिझन त्यामध्ये असायचं. ओके, तर ते मग असे जे एक्सपर्ट लोक होते त्याला म्हणायचं वेदिक स्कॉलर्स. ओके, टू मेमोराइज लेंदी सॅक्रिड हिम अँड स्क्रिप्चर, म्हणजे पूर्वी जे मंत्र किंवा जे काही श्लोक वगैरे पाठ करायचं, ते प्लाठांतर ते जास्तीत जास्त लक्षातमध्ये ठेवण्यासाठी. ओके, हे हर्बल ड्रगचा यूज करायचं, म्हणजे हे खाल्ल्यानंतर ही मेमरी शार्प व्हायची आणि ते जे काही सॅक्रिड हिम्स आहेत,
ओके, किंवा स्क्रिप्चर्स आहेत श्लोक वगैरे, ओके, त्यानंतर मंत्र वगैरे जे आहेत ते पाठवायचे, ओके, ते इन्क्रीज करण्यासाठी हे हर्बल ड्रगचं काय करायचं, यूज करायचं, ह्या प्लांटचं यूज करायचं, ओके. नेक्स्ट पार्ट इज द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. ओके, तर मॉर्फॉलॉजी आपण बघूया, हा प्लांटचं, हा प्लांटचं कसं दिसतं ह्याचं मॉर्फॉलॉजी. इट इज सगळ्यात महत्त्वाचं, हा नॉन अरोमॅटिक प्लांट आहे, ह्याला अरोमा वगैरे कुठलं नाही, ह्याला सेंट वगैरे काही नाही, हा नॉन अरोमॅटिक प्लांट आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा हा पेरेनियल प्लांट आहे, म्हणजे तुम्ही ह्याला पाणी वगैरे व्यवस्थित दिलं, त्याला एखाद्या कुंडीमध्ये जरी लावलं तर ते वर्षभर वाढू शकतो, पेरेनियल प्लांट आहे. ओके, वर्षानुवर्ष ते तसंच राहतो, फ्लावर येते परत ते कंटिन्युअसली त्याचे मल्टिप्लिकेशन होतो. त्यानंतर क्रीपिंग हर्ब सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे हा जमिनीला असा काय करतो, चिटकून वाढतो, ओके, त्याला म्हणायचं क्रीपिंग हर्ब. ओके, तर विथ न्युमरस प्रोस्टेट ब्रांचेस, प्रोस्टेट म्हणजे जमिनीला असं चिटकून वाढणारं जे काही आहे झाड, त्याला म्हणायचं प्रोस्टेट ब्रांच. प्रोस्टेट असल्यामुळे, जमिनीला चिटकून वाढत असल्यामुळे, जे नोडल रिजन आहे स्टेमचं, त्या ठिकाणी रूट्स येतात, परत त्या ठिकाणी एक नवीन ब्रांचेस डेव्हलप होतो, त्यामुळे असं झाडाचं जे ग्रोथ आहे ते कंटिन्यू होतो. त्यामुळे हे प्लांट्स कसं आहे, हा पेरेनियल आहे, म्हणजे अॅन्युअल, पेरेनियल आणि बायएनियल. कशाला म्हणायचं अॅन्युअल, म्हणजे एका वर्षामध्ये त्याची प्लांटची लाईफ सायकल कंप्लीट होत असेल, अॅन्युअल म्हणायचं. बायएनियल म्हणजे दोन वर्ष, म्हणजे पहिल्या वर्षी ते व्हेजिटेटिव्ह स्टेज ग्रो करतो, दुसऱ्या वर्षी रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये. ओके, असे पेरेनियल म्हणजे वर्षानुवर्ष फ्लावर येते, फ्रूट, जसं की मोठा आंब्याचं झाड असतो, पेरेनियल प्लांट आहे. ओके, दरवर्षी फ्लावर येतं, फ्रुटिंग येतं, परत ते झाड मरत नाही आहे, ओके, जिवंतच असतो, परत नवीन पालवी येते, त्याला म्हणायचं पेरेनियल प्लांट. हा सुद्धा अरोमॅटिक, सॉरी, नॉन अरोमॅटिक प्लांट आणि पेरेनियल आहे. सगळ्यात महत्त्वाचं क्रीपिंग म्हणजे असं जमिनीला असं चिटकून ग्रो करतो, क्रीपिंग करतो, म्हणून त्याला क्रीपिंग हर्ब किंवा प्रोस्टेट ब्रांचेस असं त्याला म्हणायचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर, द लीव्ज आर सक्युलंट, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, फर्स्ट फोटोग्राफमध्ये तुम्ही बघितलं असेल की हे जे लीव, तुम्हाला परत एकदा दाखवतो, ओके, तर ह्याच्यामध्ये जे लीव्ज आहेत, ओके, तर ते जे लीव्ज आहेत ते कसे आहेत, हे सक्युलंट लीव्ज आहेत. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता, हे पहा, जे लीव्ज आहेत हे सक्युलंट आहे, म्हणजे थिकनेस आहे तो, थिक, ओके, त्याला म्हणायचं सक्युल, म्हणजे थिक असल्यामुळे त्याच्यामध्ये जे वॉटर स्टोरेज जे सेल्स आहेत, वॉटर स्टोरेज जे सेल्स जास्त असते, त्यामुळे ते पाणी इव्हन जरी थोडं तुम्ही त्याला कमी दिलं तरी ते प्लांट काय करतो, सर्वाईव्ह करतो स्ट्रेस कंडिशनमध्ये, वॉटर स्ट्रेस कंडिशनमध्ये. ओके, तर त्याला म्हणायचं सक्युलंट. ओके, तर नेक्स्ट कॅरेक्टर ह्याच्यामध्ये, नंतर द फ्लावर्स आर ऍक्झिलरी. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, फ्लावर्स ऍक्झिलरी म्हणजे काय, ऍक्झाईलमधून, म्हणजे स्टेम आणि लीफ ह्या दोघांच्या मधून जर फ्लावर येत असेल तर त्याला म्हणायचं ऍक्झिलरी फ्लावर. नंतर सॉलिटरी म्हणजे सिंगल. ओके, सॉलिटरी शब्दाचा अर्थ सिंगल. त्यानंतर स्मॉल असतो. ओके, तुम्ही फ्लावर बघितलेला आहे फर्स्ट ह्याच्यामध्ये. त्यानंतर ऍक्टिनोमॉर्फिक, ऍक्टिनोमॉर्फिक म्हणजे रेग्युलर फ्लावर. ओके, रेग्युलर फ्लावर म्हणजे काय, ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर कशाला म्हणायचं, की जे फ्लावरमध्ये तुम्ही मधोमध कुठल्या पण अँगलनं त्याला कट केलं आणि ते इक्वल असं जुळवलं त्याला, तर ते मॅच होते, त्याला म्हणायचं ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर. काही काही फ्लावरला तुम्ही कट केलं, ओके, बरोबर निम्म्यातून असं, तर ते काही पार्ट त्याला मॅच होत नाहीत, ओके, त्याला जुळवलं तुम्ही, तर त्याला म्हणायचं झायगोमॉर्फिक फ्लावर, इरेग्युलर फ्लावर त्याला म्हणायचं. ओके, तर ऍक्टिनोमॉर्फिक म्हणजे रेग्युलर. ओके, सिंगल फ्लावर असतो एक्झाईल पोझिशनमध्ये, एक्झाईल म्हणजे स्टेम आणि लीफ या दोघांच्या मधून जर, ओके, जर फ्लावर आला असेल तर त्याला ऍक्झिलरी म्हणायचं. सॉलिटर म्हणजे सिंगल, स्मॉल असतो, ऍक्टिनोमॉर्फिक म्हणजे रेग्युलर फ्लावर असतो. व्हाईट आपण बघितलेलं आहे फ्लावर, व्हाईट विथ 4 to 5 पेटल्स, तर त्यामध्ये जे पेटल्स आहेत तर ते तुम्हाला 4 to 5 पेटल्स तुम्हाला बघायला मिळतो. ओके, हे झालं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. ओके, क्रीपिंग रायझोम आहे हा, सॉरी, क्रीपिंग त्याचे ब्रांचेस आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट इज द मेडिसिनल युजेस. ओके, मेडिसिनल ह्याचे युजेस काय काय आहेत, ओके, हे एवढं ह्याचं काय डिमांड आहे प्लांट्स एवढं. तर बकोपा मोनेरी ऍक्ट ॲज अ ब्रेन स्टिम्युलंट. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा ब्रेन स्टिम्युलंट आहे. ओके, त्यानंतर हे काय आहे, टॉनिक आहे. ओके, ह्याच्यापासून वेगवेगळ्या जे काही आपल्याला हर्बल जे मेडिसिन्स मिळतात मार्केटमध्ये ब्रेन टॉनिक म्हणून, तर त्यामध्ये मोस्टली हे काय केलं जातं, ह्या ब्राह्मी प्लांटचा यूज केला जातो, त्याचा चूर्ण असतो त्यामध्ये. ओके, त्या टॉनिक जे आहेत सगळ्यामध्ये. ओके, इट इंटरॅक्ट विथ डोपामाइन. ओके, सगळ्यात महत्त्वाचं जे डोपामाइन हार्मोन आहे आपल्या, ओके, तर त्याच्यासोबत इंटरॅक्ट करतो आणि सिरोटोनर्जिक सिस्टीम. ओके, डोपामाइन आणि सिरोटोनर्जिक सिस्टीम बाय इन्हान्सिंग द रेट ऑफ कम्युनिकेशन ऑफ नर्व एंडिंग. ओके, नर्व एंडिंग म्हणजे काय, ज्याला मराठीत चेतापेशी असं म्हटलं जातं, तर त्याच्यामधले जे कम्युनिकेशन आहे, एक सेल्स, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्यानं टच केलं, एखाद्या ठिकाणी हात लावलं तुम्हाला, एखाद्या हाताला तुमच्या,
तर ते तुम्हाला सिग्नल जातो ब्रेनला. ओके, तर ते जे सिग्नल एवढे फास्ट जे सिग्नल जातो आपल्याला कोणीतरी टच केलं या ठिकाणी हाताला वगैरे, ओके, तर जे सिग्नल आहे एकदम फास्ट सिग्नल असतो. म्हणजे ते सिग्नल कसं जातो, सेल टू सेल सिग्नल जातो. म्हणजे एक सेल दुसऱ्या सेलला सिग्नल देतो, दुसरं सेल तिसऱ्याला, तिसरं चौथं, हे एकदम विदिन सेकंडमध्ये तुम्हाला ते सिग्नल जातो. ओके, तर ते हे जे त्याला म्हणाय ते नर्व सेल्स आहेत. ओके, म्हणजे नर्व म्हणजे एका सेलचं दुसऱ्या सेलचं जे टोक म्हणजे एंडिंग आहे, म्हणजे एक सेल दुसऱ्या सेलला जे सिग्नल देतो. ओके, मॅरेथॉनमध्ये वगैरे असतो बघा, एक एक माणूस दुसऱ्या माणसाला ते एक पर्टिक्युलर रनिंगमध्ये एखादं कागद देतो, म्हणजे ते पुढचं पळायचं. ओके, दुसरावाला तिसराला देतो. ओके, अशा पद्धतीनं ते काय असतो, सिग्नल. ओके, तर ते सिग्नलच्या एंडिंग म्हणजे प्रत्येक सेलच्या जे एंडिंगला जे सिग्नल असतो, तर त्या ठिकाणी हे खूप महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशन जास्त फास्ट वाढवतो बाय इन्क्रीजिंग देअर ग्रोथ. ओके, ब्राह्मी सप्लिमेंटेशन कॅन रिड्यूस अँझायटी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे भीती आहे, काही काही एकदम भीतीत बघा कुठल्या पण गोष्टीला. ओके, एखादं साप दिसलं किंवा विंचू दिसलं की ते अँझायटी किंवा मनामध्ये दडपण आल्यासारखं, दॅट इज अँझायटी. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे अँझायटीवरती सुद्धा काम करतो. अँझायटी काय करतो, रिड्यूस करतो ब्राह्मी प्लांट्स. ओके, त्यानंतर इन्हान्स मेमरी. ओके, हे तर आपल्याला आपण बघितलेलं आहे मागच्या स्लाईडमध्ये. तर मेमरी हा इन्हान्स करतो, मेमरी जे ब्रेनचे जे सेल्स आहेत, ते सेल्स फंक्शन जे आहे ते प्रॉपर करायला लागतो. इट इज अ ट्रॅडिशनल मेडिसिन फॉर लॉन्जिटिव्हिटी अँड कॉग्नेटिव्ह. ओके, कॉग्नेटिव्ह याचा अर्थ काय, प्रोसेस ऑफ अक्वायरिंग नॉलेज. ओके, म्हणजे तुम्ही जे वाचलेलं आहे ते जास्तीत जास्त लक्षात राहावं. ओके, तर त्याला म्हणायचं कॉग्नेटिव्ह, म्हणजे हे कॉग्नेटिव्ह मेडिसिन म्हणून ह्याचं लॉन्जिटिव्हिटी म्हणून त्याचं पूर्वीपासून ऋषीमुनीपासून ह्याचं प्लांटचं यूज केला जातो. ओके, कॉग्नेटिव्ह इन्हान्समेंट. हेन्स इट ऍक्ट ॲज अ बेस्ट मेडिसिन फॉर द पेशंट सफरिंग फ्रॉम अल्झायमर डिसीज. अल्झायमरमध्ये काय होतो, अल्झायमर डिसीज म्हणजे त्यांना लक्षात राहत नाही कुठलीही गोष्ट वगैरे. ओके, अल्झायमर डिसीजपासून म्हटलं जातं. त्यानंतर डिमेन्शिया दुसरं एक आहे, नॉन फंक्शन ऑफ द मेमरी. ओके, जसं जसं काही काही माणसांचं हे करत नाही बघा, मेंदू काम करत नाही वय झाल्यानंतर वगैरे. ओके, किंवा इवन काही काहींना जे अल्झायमर डिसीज असतो चांगल्या वयामध्ये सुद्धा, 20-30 वयामध्ये, तर त्यांचं ब्रेन काम करत नसतो. ओके, तर अशा वेळेला हे त्याला म्हणायचं अल्झायमर डिसीज, मेमरी काम करत नाही आहे. मग अशा वेळेला त्या ज्या अल्झायमर डिसीजवरती सुद्धा हे ब्राह्मी खूप महत्त्वाचे आहे, मेडिसिनल प्लांट्स. ओके, डिमेन्शिया, ब्राह्मी अल्झायमर आणि डिमेन्शिया. ओके, डिमेन्शिया म्हणजे जर मेमरी काम करत नसेल तर त्याला म्हणायचं नॉन फंक्शन ऑफ मेमरी, दॅट इज डिमेन्शिया. ओके, त्यानंतर नेक्स्ट युजेस काय आहे, जर इट इज यूज फॉर अँटी इन्फ्लमेटरी. ओके, अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे काय, इन्फ्लमेटरी इन्फ्लेशन इन्फ्लमेटरी म्हणजे काय, की तुम्हाला दुखायला लागतो, म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही खरचटलं की त्या ठिकाणी लाल होतो सुरुवातीला, त्यानंतर त्या ठिकाणचे जे सराउंडिंगचे जे ब्लड व्हेसल्स आहेत ते रेड कलर होतो. ओके, रेड झाल्यानंतर त्याला ते इन्फ्लेशन होतो. ओके, इन्फ्लेमेशन होतो, इन्फ्लेमेशन झाल्यानंतर ते त्या ठिकाणी थोडं पेन व्हायला लागते, आपल्याला दुखायला लागते, मग ते अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे ते दुखणं कमी होतो. ओके, ओके, जसं की पेन किलर खाल्लं की ते एखाद्या ठिकाणचं दुखणं कमी होतं, तसं अँटी इन्फ्लमेटरी ते लाही वगैरे जे इन्फ्लेमेशन होतो ते सगळं लाही कमी करतो, त्याला म्हणायचं अँटी इन्फ्लमेटरी. अँटी ऑक्सिडंट्स म्हणजे आपण बघितले आहेत काही लेक्चर्समध्ये, जे ऑक्सिडेटिव्ह मॉलिक्युल्स आहेत आपल्या सेल्स बॉडीमध्ये, ते ऑक्सिडेटिव्ह मॉलिक्युलला ब्रेकडाऊन करणे, त्याला म्हणायचं अँटी ऑक्सिडंट. ओके, फॉर एक्झाम्पल सिंगलेट ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन रॅडिकल आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड आहे ते. नंतर अँटीपायरेटिक. ओके, अँटीपायरेटिक म्हणजे बॉडी टेम्परेचर वगैरे कमी करणे. ओके, त्याला म्हणायचं अँटीपायरेटिक वगैरे. त्यानंतर ॲस्ट्रिंजंट प्रॉपर्टी. ओके, त्यानंतर लॅक्झेटिव्ह, लॅक्झेटिव्ह म्हणजे कूल. ओके, ब्लड प्रेशर वगैरे, फॉर एक्झाम्पल म्हणजे एखादं हायपर टेन्शन वगैरे जे होतो माणसाला. ओके, तर ते कमी करण्यासाठी वगैरे. ओके, लॅक्झेटिव्ह. इन आयुर्वेदा पित्त इम्बॅलन्स. ओके, काही काहींना पित्त होतो, जास्त त्रास असतो, तर त्याच्यामध्ये पित्त इम्बॅलन्स इज बिलीव्ह टू बी रिफ्लेक्टेड अँड इन्फ्लेम्ड किंवा ओव्हर हिटेड. ओके, म्हणजे जास्त हिटिंग झालं तर त्याच्यामध्ये ॲजिटेशन कंडिशन ऑफ माइंड अँड बॉडी. ओके, तर जास्त बॉडीचं हीट टेम्पर हीट जे असतं त्यांना हीटिंग हीट जास्त असतो तर ते सुद्धा कमी करतो. ओके, त्यामुळं पित्ताचं इम्बॅलन्स होतो तर ते प्रॉपर मेंटेन करतो बॉडीमध्ये. इट रिड्युसेस पित्त इम्बॅलन्स, सगळ्यात महत्त्वाचं हे पित्त इम्बॅलन्स करतो. ओके, याच्यावरती काम करतो. तर नेक्स्ट युजेस काय, इट इज अल्सो यूज इन आयुर्वेदा इन ट्रीटिंग अल्सर. ओके, अल्सर ट्रीटमेंट करण्यासाठी. ओके, त्यानंतर ट्यूमर्स. ओके, जे काही गाठ आहेत काही काही ठिकाणी शरीरामध्ये गाठी असतील ते सुद्धा हे ब्राह्मीचं जे चूर्ण आहे त्याचं सेवन केल्यानंतर बरेच जे ट्यूमर्स आहेत ते गाठी शरीरामधल्या. ओके, ते काय होतं, ते विरघळून जाते. ओके, इनलार्ज स्प्लीन.
ओके स्प्लीन जे आहे आपल्या बॉडीमधलं जे स्प्लीन आहे ते सूज आलं असेल तर त्याला तर ते कमी करतो. इन्फ्लेमेशन आपण मगाशी बघितलं, त्यानंतर इपिलेप्सी आहे, अस्थमा आहे, कफ आहे, लेप्रसी आहे, ओके ॲनिमिया म्हणजे ब्लड सेल्स कमी झाल्या तर, ओके त्यानंतर ब्लड डिसऑर्डर्स असतील काही, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, सगळ्या ह्या गोष्टीवरती हे भ्रामी भरपूर खूप महत्त्वाचं आहे. ओके त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आर्थरायटिस, ओके संधिवात वगैरे सगळ्या असतील, रुमॅटिझम आहे, बॅकॅच आहे, ओके पाठ वगैरे दुखत असतील, त्यानंतर कॉन्स्टिपेशन, ओके प्रॉपर डायजेशन वगैरे होत नसेल, ओके त्यानंतर हेअर लॉस, फेवर, डायजेशन प्रॉब्लेम ह्याच्यावरती सुद्धा भरपूर तो काय करतो, हा डायरेक्टली काम करत नाही तर वेगवेगळ्या सेलला स्टिम्युलेट करतो ते वेगळा बॉडी हार्मोन. ओके सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ब्रेन सेलला स्टिम्युलेट करतो, ब्रेनवरती आहे, ब्रेन सिग्नल प्रॉपर दिलं सगळ्या बॉडीमध्ये व्यवस्थित, सगळ्या हार्मोन चांगल्या पद्धतीनं जर सिग्नल व्यवस्थित दिले तर व्यवस्थित आप सगळ्या काम महत्त्वाचं काम आहे हार्मोन. हार्मोन जर व्यवस्थित आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होत असतील तर सगळ्या बॉडीचे जे ऑर्गन्स आहेत ते व्यवस्थित काम करतात. तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे ब्रेनचं जे फंक्शन आहे ते चांगलं करतं ब्रेन सेलच्या भ्रामी. ओके तर हे खूप महत्त्वाचं आहे. ऑल सॉर्ट ऑफ स्किन डिसऑर्डर, ओके सगळे जे काही स्किनचे डिसऑर्डर आहेत, एक्झेम आहे, ओके सोरासिस आहे, सोरासिस होतं काही काहींना, ओके ॲब्सेस आहे, अल्सरेशन आहे, रॅशेस आहेत काही काही, ओके तर ते सगळ्या काय करतो कमी करतो. ओके तर दिस इज दी प्रोडक्ट यू कॅन सी द मार्केट्स मध्ये आपल्याला अवेलेबल आहे. सो हा हिमालयाचा एक हिमालय वेलनेस प्रोडक्ट आहे प्युअर हर्ब. ओके तर हे ब्राह्मी अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या ब्राह्मीचं जे मेडिसिनल हर्ब आहे, पतंजलीचं आहे, ब्राह्मी पावडर आहे, ब्राह्मी चूर्ण वगैरे, ओके त्यानंतर ह्याच्यावरती लिहिलं आहे बघा, इम्प्रूव अलर्टनेस. ओके इम्प्रूव अलर्टनेस म्हणजे काय की तुमचं मेमरी चांगलं काम पद्धतीनं केलं पाहिजे. ओके मेमरी वाढवतो, माइंड वेलनेस, ओके असे जे काही वेलनेसच्या प्रोडक्ट आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, ओरिफ्लेम आहे, हिमालय आहे, अशा वेगवेगळ्या कंपनी, असे वेगवेगळ्या आयुर्वेदिकच्या कंपनी आहेत, पतंजली आहे, ओके ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा डाबर आहे, ओके त्यांच्यासुद्धा हे आयुर्वेदिक अशा प्रोडक्ट्स आहेत की ते हर्बल मेडिसिनचं प्रोडक्ट बनतो. तर हे असे टॅबलेट्स तर आपल्याला मिळतात, तर ह्याचंसुद्धा आपण काय करू शकतो, त्या टॅबलेट फिजिशियनच्या सल्ल्यानुसार आपण हे ब्राह्मीज पावडर घेऊ शकतो. ओके तर अशा पद्धतीनं आज आपण बकोपा मोनेरी म्हणजे ब्राह्मी हे काय आहे, त्यांचं मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आपण बघितले, त्यानंतर त्यांचे मेडिसिनल युजेस बघितले. ओके नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया सेंटेला असियाटिका, ओके ह्याला सुद्धा चुकून ब्राह्मी असं म्हटलं जातं, तर ते काय आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.